भाजपाला भरघोस यश मिळालं, त्याला माझं आव्हान आहे की पहिली तुम्ही मुंबई महापालिका निवडणुका घ्या, मुंबई महापालिकेची निवडणुका, की एवढी तुमची लाट आहे तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक तुम्ही लोकसभेची बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवा. आता सगळं वातावरण विरोधात असताना मध्ये सगळे जे काही एक्झिट पोल आणि काय सगळे पोल बिल येत होते ते उलटे पालटे करणारे निकाल लागतात. हे कसं घडलं की आम्ही कुठेही विकासाच्या आड नाही. आम्ही विकासाच्या आड असतो तर शिवसेनेकडे मुंबई असताना जो विकास आम्ही केला तो झालाच नसता. कोस्टल रोड हे आमचं स्वप्न, हे येत्या 1-2 वर्षात आता पूर्ण होईल. असे मुंबईतले आम्ही जलबोगदे केलेले आहेत, अनेक रस्ते केले आहेत, उड्डाण पूल केलेले आहेत, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. करोना काळात मुंबई आणि धारावी मॉडेल हे सगळ्या जगात त्याची वाहवा झाली. धारावी मॉडेल त्यावेळेला हे कुठेही नव्हते. म्हणजे धारावी जेव्हा अडचणीत होते, धारावीतली लोक जगतायत की मरतायत अशा अवस्थेत असताना हे विकासक वगैरे कोणी मदतीला आलेले नव्हते. आज सगळं मैदान साफ झालंय असं त्यांना वाटत असेल तर तसं झालेलं नाही. शिवसेना तुम्ही किती फोडायचा प्रयत्न केला, तिला प्रशासनातून बाजूला काढायचा प्रयत्न केला, कशाला. माझं आज पुन्हा आव्हान आहे की 4 राज्यांच्या निवडणुका झाल्या, 5 राज्यांच्या झाल्या, भाजपाला भरघोस यश मिळालं, त्याला माझं आव्हान आहे की पहिली तुम्ही मुंबई महापालिका निवडणुका घ्या, मुंबई महापालिकेची निवडणुका, आणि त्या पलीकडे जाऊन आज सामनाच जो अग्रलेख आहे की एवढी तुमची लाट आहे तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक तुम्ही लोकसभेची बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवा, बॅलेट पेपर वरती. म्हणजे आमच्याही मनामध्ये शंका नको, कारण आता सगळं वातावरण विरोधात असताना मध्ये सगळे जे काही एक्झिट पोल आणि काय सगळे पोल बिल येत होते ते उलटे पालटे करणारे निकाल लागतात. हे कसं घडलं हे मतदाराला हा प्रश्न पडत असेल तर ती शंका दूर करायला एकच निवडणूक जर दम असेल तर बॅलेट पेपर वरती घ्या. बॅलेट पेपर वरती मतमोजणी करायला वेळ लागत असेल मान्य आहे, पण ज्या वेळेला निवडणुका लांबवल्या जातात, अगदी सिनेटची निवडणूक सुद्धा, साधी सिनेटची निवडणूक तुम्ही लांबवताय, त्याच्यात वेळ नाही. तर मग मतमोजणीसाठी जिकडे लोकशाहीचं आणि देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तिला मतमोजणीसाठी 2-3 दिवस लागले तर त्याच्यात फरक काय पडतो. आज सुद्धा महापालिकेची निवडणूक वर्ष 1.5 वर्ष तुम्ही पुढे ढकललेली आहे, त्याच्यात वेळ नाही. तर तो जो वेळ आहे त्याच्यापेक्षा हा वेळ अगदी कमी आहे. तर तुमच्यात हिंमत असेल आणि तुमच्यात एवढा आत्मविश्वास भरला असेल तर उद्या होणारी लोकसभेची निवडणूक ही एकच निवडणूक देशभर बॅलेट पेपर यांनी घेऊन जिंकून दाखवावी, आणि नाही तर पहिली मुंबई महापालिकेची निवडणूक यांनी बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवावी. असो हे सगळे प्रश्न आहेत, पण हा विषय जेव्हा मुंबईकरांच्या गळ्याशी आलेला आहे तेव्हा हा फास तोडण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि परत सांगतो, शिवसेना कुठे प्रशासनात नाही म्हणून आता मोकळं राहणार असं ज्यांना वाटत असेल त्यांना वटणीवर आणण्यासाठी 16 तारखेला धारावीतून अदानींच्या ऑफिसवरती शिवसेनेचा विराट मोर्चा धडकणार आहे. मी तमाम मुंबई प्रेमींना आवाहन करतोय, आपण सगळेजण त्याच्यात सहभागी व्हा.